नाही आता राजकीय पक्षाची सभा होतच जाणार आहे ना, ते एक पक्षाचे नेते आहेत, ते सभा घेणार, त्या वेगळं काय त्याच्यामध्ये? म्हणजे आनंद एवढा की ते घराबाहेर पडले, आता फेसबुकवर सभा घेत नाहीत, आता थेट घेत आहेत. लोकांना त्याचा लोकांनाही त्याचा एक तो बदल दिसतोय. खरेदी विक्री, गुंठेवारी खरेदी विक्री जी आहे ती बंद झालेली आहे. नाही, सध्या राज्यस्तरावर दोन मतप्रवाह होते की बागायत क्षेत्रामध्ये किती क्षेत्र आपण धरावं गुंठेवारी करताना, किंवा जिल्हा क्षेत्र किती धरावं, कारण शहरातला तो प्रश्न आहे. परत दुसरा भोगोटा दोनच्या जमिनी करण्याबद्दलचा एक प्रश्न प्रलंबित आहे. मला वाटतं सर एखाद्या महिनाभरामध्ये हे सगळे निर्णय राज्यस्तरावर होतील, कारण बऱ्याच गुंतागुंती या निर्णयामध्ये आहेत. पूर्वी त्यामध्ये भ्रष्टाचाराला निमंत्रण होतं, आता सहजगत्या ऑनलाईन हे अर्जदाराला त्याची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. नाही आता राजकीय पक्षाची सभा होतच जाणार आहे ना, ते एक पक्षाचे नेते आहेत, ते सभा घेणार, त्या वेगळं काय त्याच्यामध्ये? म्हणजे आनंद एवढा की ते घराबाहेर पडले, आता फेसबुकवर सभा घेत नाहीत, आता थेट घेत आहेत. लोकांना त्याचा लोकांनाही त्याचा एक तो बदल दिसतोय. पण काल शेतकऱ्यांनी काय गोंधळ घातला, त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा अशी गुन्हे दाखल केलेले आहेत, अशा पद्धतीने होत नाही पुढे सोलापूर? नाही, मला वाटत नाही. कारण ज्या कुठल्या जर माझ्या बाबतीमध्ये काही लोक भेटायला आले असतील म्हणून तिथं त्या तो संदर्भ आहे का तो? नाही, ते सगळी ते गुन्हे दाखल झाले असतील तर आपण ते काढून घ्यायला लावू. छोट्या असा शेतकऱ्या जो ॲग्रीड आहे, तो ॲजिटेट करतोय, त्याच्या मागण्या मांडतोय, त्याने गुन्हा काय केला आहे मला कल्पना नव्हती. पण निश्चितच आता आपण लक्षात आणून घेतल्यानंतर मी अधिकाऱ्यांना सूचना देऊन टाकतो.